फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ॲप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. त्यांना खुर्ची मिळाली ना मोठी, त्या मोठ्या खुर्चीवर ते समाधानी आहेत की नेते मरू देत, कार्यकर्ते मरू देत, काय व्हायचं ते होऊ देत. आणि त्यामुळे त्यांना सगळ्याच ठिकाणी फटका खावा लागतो. मुंबई बँकेत फटका खाल्ला, हां राष्ट्रवादीने आपला चेअरमन करून घेतला, एकमत फुटलं आणि बीजेपीचा व्हाईस चेअरमन झाला. असं सर्व ठिकाणी त्यांना, मग खेडमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते पळवून नेले आणि पंचायत समिती राष्ट्रवादीची झाली, तिथे पारनेरला त्यांचे नगरसेवक पळवून नेले. पण राजाने ठरवलेलं आहे की खुर्ची इतकी उबदार आहे की त्याच्या अगेन्स्ट पक्षाची वाट लागली तरी चालेल. पण पुन्हा एकदा हा माझा विषय नाही, नाही तर उद्या सामनामध्ये अग्रलेख घ्यायचा. असं ठरलंच आहे की शिवसेनेने मुख्यमंत्र्याच्या खुर्ची पायी पक्ष रसातळाला न्यायचं असं अंडरस्टँडिंग ठरलं आहे. म्हणजे राष्ट्रवादीने त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचं आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी सगळा पक्ष द्यायचा असं अंडरस्टँडिंग. मी असं म्हणणार नाही कारण माझी अशी सवय नाही, की कारण काय की नाचता येईना अंगणवाकडं असं होईल. पण ही फॅक्ट ही आहे ना की ज्या प्रकाराने कोरोना असूनही बाकी जनकल्याणाच्या लोककल्याणाच्या कुठल्या योजना न राबवता ज्या प्रकाराने नोटा छापणं सुरू आहे त्या नोटांचा वारेमाप उपयोग गावोगाव झाला हे मी मांडत नव्हतो. याचं कारण तुम्ही असं म्हणाल की नाही हे कारण झालं, पण तर जामखेडसारख्या ठिकाणी अगदी भारतीय जनता पार्टीच्या सिटिंग नगरसेवकांना फॉर्म भरलेल्या उमेदवारांना ज्या प्रकारे दमदाटी करून आमिष दाखवून हे राष्ट्रवादीमध्ये घेतलं गेलं किंवा उमेदवारा मागे घ्यायला लावलं, त्याच्यातून सुद्धा राम शिंदेंनी इतक्या दादागिरीनंतर सुद्धा चांगले सदस्य निवडून आले